नमस्कार, ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते। योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र या आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत। त्यांचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार व प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत। या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल। आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत। मागील भागामध्ये आपण हर्षल या ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली होती। आजच्या भागामध्ये नेपच्यून या ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। हर्षल ग्रहासारखाच नेपच्यून या ग्रहालाही आधुनिक ग्रह असे म्हणतात, कारण याचा शोध हर्षलच्या ही नंतर म्हणजे 1846 मध्ये ब्रिटिश गणितज्ञ ॲडम व फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ल्यू हेरियर यांनी लावला। त्यानंतर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला स्थान देण्यात आलं। ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी त्याचा अभ्यास करून निरीक्षणं नोंदवली। त्या निरीक्षणाच्या आधारे आज आपण नेपच्यून ग्रहाचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य याचा अभ्यास करणार आहोत। आपल्याकडे कवी व लेखकांची फार मोठी परंपरा आहे। त्यांच्या कल्पना, सृजनशील लेखन वाचताना ऐकताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो किंवा त्यांच्या लेखनाचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो। समाजातील वास्तव ते इतक्या संवेदनशीलतेने मांडतात की त्यामुळे आपल्या मनात संवेदनांना अंकुर फुटतो। असे लेखक, कवी हे नेपच्यूनच्या प्रभावाखाली असतात। प्रतिभावंत कवी व लेखक घडवण्याचं काम नेपच्यून करीत असतो, त्यामुळे कवी व लेखक मंडळासाठी हा आदर्शवादी ग्रह आहे। शब्द, भावना, संवेदना याचा सुरेख संगम नेपच्यूनमध्ये बघावयास मिळतो। याशिवाय आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे काहीही गरज नसताना फक्त एकाच गोष्टीला कवटाळून बसतात। ते मनोरुग्ण असतातच असे नाही, मात्र एखाद्या गोष्टीतून ते बाहेरच निघत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झालेला असतो। असे सर्व लोक हे नेपच्यूनच्या प्रभावाखाली असतात। नेपच्यून हा स्त्री ग्रह असून त्याचा संबंध डोक्यापेक्षा हृदयावर जास्त असतो, म्हणून संवेदनशीलतेने हा ग्रह ओतप्रोत भरलेला आहे। भावना, अतिविचार, संवेदनशीलता याचे अपरिपक्व रूप म्हणजे नेपच्यून होय। त्यामुळे एखादी गोष्ट जीवाला खूप लावून घेणे, आपण ज्या माणसाच्या संगतीत राहत आहोत त्याच्याप्रमाणे वागणे, प्रेमभंगात वेडवणे, दारूच्या धुंदीत राहणे, नैराश्यवाद, मनोभावना, दुबळेपणा, मनोविकार, मानसिक धक्के बसणे, काहीतरी वाईट घडणार आहे असा समज करून त्यावर विचार करीत बसणे आदी सर्व नेपच्यून ग्रहाच्या प्रभावामुळे होतात। नेपच्यून व शुक्र या ग्रहांचे काही गुणधर्म हे जवळपास सारखे आहेत, जसे की सौंदर्य, कला, संगीत आदी गोष्टी दोघांच्याही सारख्या आहेत।
काही ठिकाणी तर शुक्रापेक्षाही जास्त संवेदनशीलता नेपच्यूनमध्ये बघायला मिळते. परिणामी तंतुवाद्यासारखी कला नेपच्यूनच्या व्यक्तीला चांगली जमते. नेपच्यूनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एखादा अनुभव घेण्यासाठी त्याला इंद्रियाची आवश्यकता नसते, म्हणजेच तो स्पर्शाशिवाय अंगावर काटा आणू शकतो, कानांशिवाय ऐकू शकतो, डोळ्यांशिवाय पाहू शकतो, प्रेयसीशिवाय तिच्यावर प्रेम करू शकतो. या गुण वैशिष्ट्यामुळेच नेपच्यूनला दैवी शक्तीचा ग्रह असं म्हटलं जातं. तुम्ही सर्वजण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहात म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की नेपच्यूनच्या प्रभावाखाली एखादा ज्योतिषी आपलं काम करीत असेल तर पत्रिका मांडल्याशिवाय देखील तो चांगले भविष्य सांगू शकतो. थोडक्यात नेपच्यूनकडे भावनाविश्वात कल्पनाविश्वात रममान होण्याची अलौकिक शक्ती आहे. म्हणूनच हे लोक प्रतिभावंत कवी लेखक होऊ शकतात. मेष राशीमध्ये जर नेपच्यून असेल तर जातकाच्या डोक्यावरील केस गळून नाहीसे होतात. कल्पनाशक्तीचा अतिवापर व अति विचार करण्यामुळे हे होऊ शकतं. वृषभ राशीमध्ये नेपच्यून असेल तर कला, संगीत, प्रेम, सुखलोलोपता आदी गोष्टी तो जातकाला प्रदान करीत असतो. मात्र याच राशीत अशुभ असेल तर गळा व नेत्रविकारही देतो. मिथुन राशीत नेपच्यून असेल तर तो जातकाला विनोदी स्वभावाचा व मौक्यावर चौका मारणारा बनवितो. मात्र याच राशीत तो अशुभ असेल तर तो मानसिक रोगही देतो. कर्क राशीमध्ये नेपच्यून असला तर जातकाची भावनिकता वाढीस लागते. मात्र अशुभ असेल तर जातक मातृसुखाला मुकत असतो. सिंह राशीत नेपच्यून असेल तर जातकांची उंची वाढून तो अधिक देखणा व रुबाबदार बनतो. त्याचा स्वभाव विलासी वृत्तीकडे झुकलेला असतो. मात्र अशुभ असेल तर आतडीचे व पायांचे रोग होऊ शकतात. नेपच्यूनच्या प्रभावामुळे विश्वासघाती व संशयी होऊ लागतो. तूळ राशीत नेपच्यून असेल तर जातकाचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. तो विविध कलांमध्ये अभिरुची असणारा व बुद्धिमान बनतो. मात्र अशुभ असेल तर किडनीचे विकार होऊ शकतात. वृश्चिक राशीत नेपच्यून असल्यास जातक गहन अध्ययन करणारा, रसायन व औषधशास्त्रातील तज्ज्ञ होतो. मात्र अशुभ असेल तर धूर्त व अविश्वासी हे गुण त्याच्यात निर्माण होतात. धनु राशीत नेपच्यून असेल तर धर्म, संस्कृती याविषयीचं प्रेम वाढीस लागतं. मात्र अशुभ नेपच्यून असेल तर पायांचे आजार व मनोविकार उत्पन्न होतात. कुंभ राशीमध्ये नेपच्यून असेल तर जातक बौद्धिक क्षेत्रात प्रगती करतो. मानवतावादी दृष्टिकोन वाढीस लागून विचाराच्या सौंदर्याने तो परिपूर्ण बनतो. मीन राशीत नेपच्यून असेल तर तो जातकाला कवी वा लेखक बनवतो. जातकाच्या भावना व संवेदनशीलतेमध्ये वाढ करतो. शब्द सामर्थ्य प्रदान करतो. मात्र अशुभ असेल तर नेत्रदोष व आर्थिक नुकसान घडवून आणतो. नेपच्यून हा ग्रह इतर ग्रहांसोबत असतानाही खूप चांगली फळे देतो. जसे की त्याची रवीसोबतची युती ही 1, 5, 9 व 10 या स्थानांमध्ये शुभ योग निर्माण करते. चंद्र व नेपच्यूनची युती 3, 6, 7 व 11 या स्थानांवर बौद्धिकदृष्ट्या उत्तम फळ प्रदान करीत असते.
बुध व नेपच्यूनची युती जातकाच्या आयुष्यात लाभ योगाचे निर्माण करते. मात्र मंगळ व नेपच्यूनचा प्रतियोग हा आकस्मिक दुर्घटनेचा प्रतियोग निर्माण करतो. थोडक्यात पत्रिकेमध्ये नेपच्यून ज्या ग्रहासोबत असेल त्या प्रकारचे फळ तो जातकाला प्रदान करतो. आतापर्यंत आपण नेपच्यून या ग्रहाचे गुण दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य समजून घेतले. आता आपण त्याचे सूर्यमालेतील स्थान समजून घेऊया. हा ग्रह सूर्यापासून 278,000 कोटी मैल लांब अंतरावर आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला 165 वर्ष इतका मोठा काळ लागतो. म्हणजेच एका राशीत तो जवळपास 14 वर्ष राहतो. या ग्रहाचा आकार हा पृथ्वीपेक्षा 83 पट मोठा आहे. या ग्रहाचा शोध हा अलीकडचाच असल्यामुळे याची आतापर्यंत एकही प्रदक्षिणा पूर्ण झालेली नाही. याचाच अर्थ हा सर्व राशींमधून फिरलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मी जी तुम्हाला माहिती सांगितली व या पुढे जी सांगणार आहे ती अपूर्ण आहे. हा ग्रह जेव्हा पूर्ण राशी फिरेल तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी त्याची अजून वेगवेगळी निरीक्षणं नोंदवलेली असतील. आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गुण दोष व स्वभाव वैशिष्ट्यानुसार तीव्र स्वरूपाचे मनोविकार, वेड लागणं, विषप्रयोग, ॲलर्जी, संसर्गजन्य रोग, निदान न होणारे आचार हे नेपच्यून ग्रहाद्वारे दर्शवले जातात. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मानसोपचार तज्ज्ञ, मासेमारी, धर्मशाळा, गुप्तहेर, नाट्य, चित्रपट, समुद्राशी संबंधित व्यवसाय आदी कार्यक्षेत्र हे नेपच्यून या ग्रहाद्वारे दर्शविले जातात. नेपच्यून या ग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी सध्या पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजतच असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन हे देखील समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु.